कष्ट सगळ्यांनीच घेतले, वडिलांचं मार्गदर्शन होतं आणि मग नंतरचा काळ त्यातला त्यात बरा गेला आणि आज सुद्धा व्यवसाय क्षेत्रामध्ये मी काम करतो. पण मग 2017 कुठेतरी वाटलं की अरे बिझनेस करतोच आहे, मग राजकारणात आलं पाहिजे. मग बाय चॉईस राजकारणामध्ये आलं. पण तोपर्यंत कुटुंब आर्थिक दृष्टिकोनातून तसं सेटल केलं होतं आणि मग 2017 मग तो निर्णय घेतला की आता आपण राजकारणात जा. पण रिअलिस्टिक पद्धतीने थोडा मी विचार करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मी डायरेक्ट आमदारकीचा विचार केला नव्हता. जिल्हा परिषद पासूनच माझी राजकीय बॅटिंग तिथे मी सुरू केली. मला आधी जरा कळू द्या की कसं असतं राजकारण, काय करावं लागतं. मग जिल्हा परिषद झाल्यानंतर 2-2.5 वर्षाली आमदारकी